नमस्कार, आम्ही ज्या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली जगलो वाढलो ज्ञान कीर्ती संपादित केली, आमच्या जीवनाला त्यांच्याच मुळे परिपूर्णता मिळाली, ते म्हणजे आमच्या सर्वांचे आदरातिथ्य श्री शिवाजीराव विनायकराव पवार आपले अप्पा। आज त्यांचा 75वा वाढदिवस, अर्थात तुमच्या आमच्यासाठी एक पर्वणी अमृत महोत्सव। त्यांच्यासाठी लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं, कारण सोनं फक्त हातात असतं, सोनं फक्त गळ्यात राहतं किंवा सोनं तिजोरीत राहतं, मात्र माणसानं व्हावं तर त्या परिसाप्रमाण व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचंच सोनं करावं, असे आमचे पप्पा। आज पप्पांना 75 वर्ष पूर्ण झाली। त्यांचा जीवन प्रवास खडतर प्रसंगातून गेला आहे। जसे म्हणतात ना, एखाद्या रोपट्याला वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी ऊन वारा सुख दुःख सर्वच सहन करावं लागतं, अगदी तसंच पप्पांनी सहन केलं आहे। अश्विनी नक्षत्र शनिवार 14 सप्टेंबर 1946 साली पोखरणी देवी या छोट्याशा खेडेगावात विनायकराव व प्रभावतीबाई या मात्या पित्याच्या पोटी श्री शिवाजीरावांचा जन्म झाला। स्वर्गीय विनायकरावांना 6 पत्नी, 3 मुली व 3 मुले, यातील 4थ्या नंबरचे शिवाजीराव म्हणजेच पप्पा। पप्पांचे आई वडील म्हणजेच आमचे बाई आणि अण्णा शेती करत, तर बाई ह्या निरक्षर होत्या, मात्र त्यांना नेहमीच वाटे शिवाजीने खूप शिकावं, घराचं नाव मोठं करावं। प्रभावतीबाईंना म्हणजे आमच्या आजींनी पप्पांना शिक्षणाचं महत्त्व पूर्णपणे समजावून सांगितले। शिक्षण नसेल तर माणसाला कोणी ओळखत नाही बाळा, निरक्षरता हे दुःखाचं कारण आहे, असे सांगून बिकट परिस्थितीत पप्पांना शिक्षणासाठी त्यांनी काहीच कमी पडू दिलं नाही। तसेच त्यांचे मोठे भाऊ सोपानराव अर्थात आम्ही सर्व त्यांना पिताजी, आमच्या घरचे भीष्म पितामह व काकी सोजरबाई यांनी वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन केलं, पोटच्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ केला। म्हणूनच प्राथमिकचं शिक्षण पोखरणी देवी गावात, माध्यमिकचं शिक्षण राणी सावरगाव या ठिकाणी आणि उच्च माध्यमिक शिक्षण अंबेजोगाई या ठिकाणी पप्पांनी पूर्ण केलं। बीकॉम ची पदवी नांदेड येथे 1971 साली पूर्ण केली। मार्च 1973 साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँक इन्स्पेक्टर या पदावर रुजू झाले। पप्पांना नोकरी लागली। आपल्या कार्यकर्तृत्वामुळे आणि वरिष्ठांच्या सहकार्यामुळे वेळोवेळी पप्पांना पदोन्नती मिळत गेली। सेलू, गंगाखेड, वसमत, हिंगोली, परभणी अनेक ठिकाणी पप्पांनी सेवा बजावली। नोकरी लागली की अवघ्या 2 महिन्यात 28 मे 1973 साली स्वर्गीय प्रभुराव सुर्वे यांची कन्या विजया म्हणजेच आई पप्पांचं लग्न झालं। प्रपंच करावा नेटका, आई व पप्पा यांचा सुखी संसार फुलत होता। त्यांना 1975 साली पहिला मुलगा झाला, तो म्हणजे मीच रुपेश, आणि आनंदाला भरती आली। 1977 साली जयश्रीचा जन्म झाला। रुणूझुणू चैन घरात वाजत होती, सर्वांना आनंद देत होती। 1982 साली 5 वर्षानंतर तो भाग्यवान दिवस उजळला, कारण त्या दिवशी रितेशचा जन्म झाला। आमची आई उगच म्हणत नाहीत की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक शक्ती एक नारी असते म्हणून। पप्पांच्या सोबत ती नेहमी उभी आहे। तसेच आईने नोकरी करत मुलांचा सांभाळ ही दुहेरी भूमिका पार पाडली। शिखरे उत्कर्षाची पप्पा तुम्ही सर करीत राहावी, कधी वळून पाहता आमचीही आठवणी यावी। पप्पा म्हणतात मला नोकरी करत असताना श्री बापू पारवे गुरुजी यांनी खूप सहकार्य केलं। वयाच्या 57व्या वर्षी 20 वर्षापूर्वी एंजियोप्लास्टिक सर्जरी करावी लागली, तेव्हा माजी आमदार श्री विजय गव्हाणे यांनी धीर दिला, सोबत राहिले, अनेक प्रकारे त्यांनी मदत केली।
पप्पा एक गोष्ट नेहमी आम्हाला सांगतात, येता चौथीत शिक्षण घेत असताना अभ्यासात लक्ष का देत नाही? म्हणून सोपान काकांनी पप्पांना चांगला चापडांचा प्रसाद दिला। तेव्हापासून शिस्त लागली असे पप्पा म्हणतात। पप्पांचे लहान भाऊ सुधाकर काका व सौ सरस्वती काकी यांनी सुख दुःखात पप्पाला नेहमी साथ दिली। पप्पा म्हणतात, मोठा भाऊ सोपान, वहिनी सो सोजरबाई, लहान भाऊ सुधाकर, भाऊजाई सो सरस्वती, मुलगा रुपेश, सून सो सीमा, मुलगी सो जयश्री, जावई प्राध्यापक विजयराव मोरे, लहान मुलगा रितेश, सून सो शिल्पा व सर्वच नातवंड आणि परिवारातील मंडळींचे पाहुण्यांचे माझ्यावर खूप स्नेह आहे, म्हणून तर मी आहे। म्हणतात ना, वर आकाशातही एक आपला तारा असावा, थकलेले डोळे उघडताच नजरेत तो चमकून दिसावा, बाकी काही असो वा नसो एक छोटीशी दुनिया आपली असावी, पप्पा तुमच्या सारखी जीवलग माणसं तिथं नेहमी दिसावी, नेहमी दिसावी। आज अमृत महोत्सवाच्या या क्षणी पप्पांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त तसेच चिरंजीव पियुष रुपेश पवार याच्या 18व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आप्त स्वकीय मित्रमंडळी सहकारी परिवारातील सर्व मंडळी उपस्थित आहेत। मनस्वी खरंच खूप आनंद होत आहे, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। माणसांच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले तर काही वाईटही असतात। जीवन जगताना अनेकांची गरज भासते, पण प्रत्येकाची जागा तुमच्यासारखी पप्पा हृदयात नसते, हृदयात नसते। आजचा दिवस आमच्यासाठी आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी आहे ध्यास। यशस्वी हो, अक्षवंत हो, मिळो तुझे सर्व सुख, ईश्वर चरणी प्रार्थना आहे। पियुष स्पर्श करणार नाही कधी तुला दुःख, स्पर्श करणार नाही कधी तुला दुःख।